श्रीवर्धन मतदारसंघातील अपक्ष उमेदवार यांनी मतदान बघता ईव्हीएम मशीन कारणीभूत असल्याचं सांगितलंय. मतदारसंघातील पाहणी करता इतक्या मोठ्या फरकानं उमेदवार निवडून येणं शक्य नव्हतं आणि इतक्या फरकानं निवडून येण्यामागचं कारण फक्त आणि फक्त ईव्हीएम मशीन असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. पाहूयात ते यावेळी काय म्हणाले. नमस्कार, मी राजेंद्र मधुकर ठाकूर, म्हणजेच आपला राजाभाऊ ठाकूर. आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि पुन्हा एकदा लोकशाहीचा खून झाल्याचं आपल्याला दिसलं. आपण जर बघितलं असाल तर महाराष्ट्रामधलं चित्र तर आहेच आहे, परंतु ज्या श्रीवर्धन मतदारसंघामधनं मी लढत होतो गेली 20-25 दिवस, अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आणि अतिशय चांगल्या पद्धतीची सर्व लोक असतील, सर्व पक्षीय लोक असतील, आदिवासी बांधव असतील, दलित बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, हे सोबत राहून अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला मतदान होईल याची मला 100% खात्री होती. आणि त्या पद्धतीने सभा झालेल्या होत्या, जाहीर सभा झालेल्या होत्या आणि प्रचार झालेला, त्याच्या अनुषंगाने जर आपण बघितलं आणि आज माझ्या नावाने जी मिळालेली मतं आहेत एकंदरीत 4,080, ही 4,080 मतं ज्यावेळेला मी बघितली तेव्हा माझाच माझ्यावरचा विश्वास उडाला. त्याला कारणच असं आहे, कारण आम्ही ज्या ज्या गावांमध्ये आदिवासी वाड्यांमध्ये गेलेलो, ज्या ज्या दलित वस्ती आहेत तिथे गेलेलो, ज्या ज्या मुस्लिम वस्ती आहेत त्यांच्यामध्ये गेलेलो, आणि भरभरून मतदान म्हणजे नुसतं आश्वासन नाही तर मतदानाच्या दिवशी त्या पद्धतीने लोक बाहेर निघून मतदान करत होते. आणि आमचे जे जे पोलिंग एजंट आहेत त्यांच्या लक्षात येत होतं की वरून माझा 10वा नंबर आहे, कारण नॉर्मली काय होतं जर पहिलं बटन दाबलं गेलं तर वरती लगेच हात जातो, पण खालती आलेला हात आणि खालती आलेली नजर ही लोकांच्या आणि आमच्या पोलिंग एजंटच्या लक्षात येत होती. अनेक आदिवासी बांधवांनी, अनेक दलित बांधवांनी मतदान झाल्यानंतर साधारण त्यांच्या केंद्रातली जर 150 मतं असतील किंवा 200 मतं त्यांनी केलेली असतील तर त्याचा देखील आकडा मला व्यक्तिशः व्हॉट्सॲपद्वारे त्यांनी पाठवलेला होता. आणि एवढं असून ज्या वेळेला मी आज निकाल बघितले तेव्हा केंद्रामध्ये ज्या ठिकाणी 200-250 किंवा 300-500 जास्त जिथे मतं पाहिजे होती तिथे 5-10 किंवा 50 मतांच्या आतमध्ये ज्या वेळेला आकडा बघितला तर आमचा म्हणजे जे लोक म्हणत आहेत की ईव्हीएम घोटाळा नाही तर हा महा ईव्हीएम म्हणजे ईव्हीएमचा महा घोटाळा झाला हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. आता काही जण म्हणतील हारले मौने म्हणतायत, परंतु ज्या उमेदवाराला जवळजवळ काहीतरी 80-82 हजाराचा लीड मिळालेला दिसतोय त्यांच्याच वडिलांना मागच्या इलेक्शनमध्ये फक्त 27-28 हजाराचा लीड होता आणि अशी कोणतीही काम नव्हतं का ज्याच्यामुळे त्यांना एवढं मताधिक्य मिळू शकतं. नंतर जर बघितले तर त्यांच्या विरोधातला असलेला एकंदरीत संपूर्ण जो लोकप्रवाह होता किंवा लोकमत होतं त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर त्यांना एवढं मताधिक्य मिळणं हे कठीणच होतं आणि कठीणच आहे. पण ज्या पद्धतीने मॅनेज झाल्या, मशीन मॅनेज झाल्या, 2-4 दिवसापूर्वी आपण बघितल्या नागपूरमध्ये पण ईव्हीएम्स मिळाल्या, त्याच्यामुळे ह्या 100% ईव्हीएमचा महाघोटाळा झाला आहे हे आपल्याला कबूलच करावं लागेल. आणि हे मीच नाही तर जनता, नॉर्मल जनता जे मतदार आहेत, कारण मला फोन येत आहेत, आता पण अनेक लोकांचे फोन येत आहेत आणि ते सांगतात की भाऊ तुम्हाला आम्ही एवढी एवढी मतं दिलेली असताना, आता काही आमचे पोलिंग जे एजंट होते त्याच पद्धतीने आज काउंटिंग एजंट आमचे प्रत्येक समाजाचे त्या तिथे उपस्थित होते, त्यांनी ज्या वेळेला मताधिक्य किंवा त्यांच्या केंद्रातलं मतदान बघितलं, त्यांनी केलेलं मतदान असेल जर 200 आणि त्यांना जर तिथे 15 मतं दिसली असेल तर त्यांनी विचार केला की हे शक्य होऊ शकत नाही आणि त्याला लागणारा जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते देखील पुरवलेलं होतं. लोकांना जर नेण्यासाठी काय कुठे लांब असेल तर त्या बाकीच्या गोष्टी केलेल्या आणि लोकांनी 100%, कारण आपल्या भारत देशामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक आहेत किंवा आदिवासी समाज आहे किंवा मुस्लिम समाज जे म्हणजे किंवा इतर हिंदू समाज पण जो आहे जे सच्चे लोक आहेत हे कधीही खोटं बोलू शकत नाही. पण आज मी आपल्याला सांगतो हे जे घडलेलं मतदान आहे किंवा मतदानाचा हा जो रिझल्ट आहे म्हणजे जरी मला बटन माझं दाबलेलं असेल तरी मत वरती गेलेलं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आणि मी आपल्याला खरं सांगतो जर गेले 15-20-25 दिवसाची जर आपण परिस्थिती बघाल तर खरी जी लढत होती ती माझी आणि ती 1 नंबरचा उमेदवार होता त्यांच्यामध्ये होती. आणि एवढी मतं म्हणजे किती जरी वाईटात वाईट जरी धरलं असतं तरी पण मी 25-30 हजार मतांच्या खाली यायलाच नाही पाहिजे होतो. आज मी देखील ही 6वी इलेक्शन म्हणजे 6वी निवडणूक विधानसभेची बघितलेली आहे किंवा लढवलेली आहे. माझे वडील ह्याच्या आधी 4 वेळा निवडणूक लढून झालेले आहेत, मी दुसऱ्यांदा निवडणूक लढवली आहे, अनेक वेळा आम्ही ग्रामपंचायती लढवली आहेत, नगरपालिका लढवलेल्या आहेत, जिल्हा परिषदा लढवलेल्या आहेत, खासदारकीच्या निवडणुकांमध्ये आम्ही अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्याच्यामुळे आज हे जे निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत महाराष्ट्रामध्ये
याच्यामध्ये 100% म्हणजे कोणी किती काय बोललं तरी ह्याच्यामध्ये 100% घोळ झालेला आहे. आणि घोटाळा तो पण नुसता घोटाळा नाही तर हा महाघोटाळा झालेला आहे हे मी आज सांगू इच्छितो. तसेच ईव्हीएम बंद होऊन जोपर्यंत बॅलेट पेपरवरती निवडणुका होत नाही तोपर्यंत सर्व पक्षांनी निवडणुकीला सामोरेच जाऊ नये आणि या ईव्हीएम विरोधात जोरदार आंदोलन करून लोकशाही वाचवावी.